पाहूयात तारुण्य भानचा आजचा विषय. आज आपण सेलफोन्स किंवा मोबाईल फोन्स यांचं व्यसन कसं लागतं, त्याची लक्षणं काय आहेत आणि त्याचे दुष्परिणाम काय होतात त्याविषयी आपण बघणार आहोत. आधुनिक क्रांती जी झाली यंत्रामध्ये, आज सेलफोन अगदी खेड्यापाड्यांमध्ये आदिवासी वस्त्यांमध्ये सुद्धा पोहोचलेला आहे. पण मुख्य धोका आहे की अनेक जण या सेलफोनचे व्यसनी बनतात, विशेषतः तरुण वर्ग आणि लहान मुलं यांच्यामध्ये याचं व्यसन फार पटकन जडतं. आणि खरं म्हणजे सेलफोन किंवा मोबाईल हे अतिशय सोयीचं साधन आहे. पटकन इमर्जन्सीमध्ये कोणाशी बोलणं किंवा काही संदेश द्यायचा असेल तर ते देणं, या साऱ्या गोष्टींसाठी सेलफोन अत्यंत आवश्यक आहे. पण सेलफोनचा उठसूट कसाही वापर सुरू झाला आणि मग अनेकांना जणू काही तो आपल्या शरीराचा भागच वाटायला लागला. जसं शरीरापासून माझे डोळे मला वेगळे करता येत नाही, हातपाय वेगळे करता येत नाहीत, तसंच अनेकांच्या बाबतीत सेलफोन म्हणजे त्यांच्या शरीराचा एक भाग जो त्यांच्यापासून अजिबात दिवस असो रात्र असो झोपलेले असो जागे असो तो मुळीच वेगळा करता येत नाही त्यांना. आणि अशा पद्धतीने सेलफोनवरचं मोबाईलवरचं डिपेंडन्स किंवा त्याच्यावरचा परावलंबन हे वाढत जातं. आता हे जे मोबाईल फोन असतात त्याच्या व्यसनाची लक्षणं काय असतात, कसं ओळखायचं की तुम्हाला मोबाईल फोनचं व्यसन लागलं आहे, काही लक्षणं महत्त्वाची आहेत. एकतर फोन जर सापडत नसेल काही कारणाने तर तुम्ही अतिशय पॅनिक होता, जणू काही आभाळ कोसळलं, कुठं काहीतरी मोठं संकट आलं असे स्ट्रेसफुल होऊन जाता, मन सैरभैर होतं, चिडचिड होते, सारखं ते मोबाईल शोधण्याचा प्रयत्न करतात, ते सापडत नसतं. आणि मग अनेक जण काय करतात की मोबाईलचं ज्यांना व्यसन जडतं मग तो इकडे तिकडे हरवू नये, तो मला सतत माझ्याच कंट्रोलमध्ये असावा, आणि म्हणून झोपताना सुद्धा बेडमध्ये आपल्या उशीखाली किंवा उशीजवळ डोक्याजवळ सेलफोन ठेवतात. इतका सतत फोन बाळगतात की अगदी संडासाला जातानाही किंवा लघवीला जाताना सुद्धा सेलफोन सोबत घेऊन जातात. मोटरबाईक चालवत असो, चारचाकी चालवत असो, रस्त्यावरती चालत असो असेच, तरीसुद्धा या व्यक्तींना सेलफोन किंवा मोबाईल आपल्यापासून एक क्षणही दूर करता येत नाही. आणि मग आजकाल हे जे मोबाईल्स आहेत, बरेच स्मार्टफोन्स आलेले आहेत आणि सहज त्या स्मार्टफोनमुळे इंटरनेटला ॲक्सेस मिळतो, म्युझिकला ॲक्सेस मिळतो, अनेक व्हिडिओ फिल्म्सला ॲक्सेस मिळतो, अनेक व्हॉट्सॲप ग्रुप्स त्याच्यामध्ये जॉईन करता येतात, चॅटिंग ग्रुप्स जॉईन करता येतात. आणि मग त्याच्यामध्ये जे डाउनलोड केलेले असतात त्याचा इतका सांभाळ ती माणसं करतात, जणू काही तिजोरीसारखा सांभाळ, म्हणजे अतिशय मौल्यवान ते समजतात. आणि थोडंही आपण डाउनलोड केलेल्या ॲपमध्ये काही गडबड आहे असं वाटलं तर त्यांचं मन हे अस्ताव्यस्त होतं, सैरभैर होतं. सकाळपासून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत सतत सतत त्या फोनवरती बिनकामाचं बोलणं सुरू असतं, सतत कोणाला तरी SMS करणं सुरू असतं. आणि जर काही कारणामुळे फोन स्विच ऑफ करावा लागला, जसं एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात असो, कधी भाषणाला गेले असो, कधी संगीताच्या कार्यक्रमाला गेले असो, आणि त्यावेळेला जर फोन स्विच ऑफ करण्याची वेळ आली तर प्रचंड संताप होतो. अनेक जणं फोन स्विच ऑफ करत नाहीत, त्याच्यामध्ये पुष्कळ जणं असे असतात की सतत त्यांचं लक्ष आपल्या मोबाईलकडेच असतं. काही जणं सायलंट मोडवरती आपला मोबाईल फोन ठेवतात आणि मग कार्यक्रम सुरू असताना सतत सतत त्या मोबाईलकडेच लक्ष जात असतं. आणि मग कार्यक्रम संपल्यानंतर पहिली गोष्ट जर ते काही करत असतील तर वाघ जसा आपल्या शिकारीवरती झडप मारतो तशी ही माणसं आपल्या मोबाईलवरती झडप मारतात आणि सारखं बघत राहतात की मी काही मिस तर नाही केलं, कोणाचा मेसेज तर नाही आला, कोणाचा कॉल तर नाही आला,
म्हणजे जणू काही तेवढ्या वेळामध्ये मी लोकांपासून जगापासून कटाव झालेलो आहे अशी एक तीव्र भावना मनामध्ये निर्माण होते. आणि मग असं होतं, हे व्यसन इतकं जडतं की इच्छा असूनही, अनेकदा इच्छा असते की नाही आता माझा फोन मला स्विच ऑफ करायला पाहिजे, तरीसुद्धा त्या व्यक्तीला फोन स्विच ऑफ करता येत नाही. आणि जर काही कारणामुळे फोन बिघडला तर त्या माणसांचं डोकंच ठणकतं, भयानक वाटतं. अरे बापरे, आता फोन दुरुस्त करायला द्यायचा, 2-3 दिवस फोन नाही, असं कसं माझं होणार. आणि मग दुसरा फोन त्या काळामध्ये शोधतातच, पण फोनशिवाय एक क्षणही ते राहू शकत नाही. 100 वेळा त्यांचे व्हॉट्सॲप जे असतात ते उघडतात बंद करतात, उघडतात बंद करतात. काहीतरी मेसेज आला का, काहीतरी नवीन बातमी आलेली आहे का, आणि अजून काय करतात, तर रिकामटेकड्यापणाने उगाच जुनी पुराणी त्यांचे जे चॅट मेसेजेस असतात ते वाचत जातात, ते बंद करतात. मग ते वाचत असताना तुम्ही जेव्हा एखाद्याशी चॅट केलं असेल तेव्हा मग आता विचार करता की अरे मी तेव्हा असा बोललो, मी असं बोललं असतं तर बरं झालं असतं, मी असं लिहिलं असतं तर बरं झालं असतं. आणि त्यावेळेला तुम्हाला सध्याच्या वेळेत न राहता सतत तुम्हाला एक तर खंत असते की मी असं का लिहिलं, तसं का लिहिलं, मी अजून असं लिहू शकलो असतो, तर त्या दुःखातच तुम्ही जाता. तुमची पत्नी, तुमची गर्लफ्रेंड तुमच्यासोबत जेव्हा असते तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत नसता, तुम्ही तुमच्या मोबाईलसोबत असता. अनेकदा मैत्रिणीला म्हणता की आपण अमक्या अमक्या ठिकाणी भेटू, ती मैत्रीण येते आणि ती बघते की तुम्ही तुमचं डोकं तुमच्या मोबाईलमध्येच ठेवलेलं आहे, आणि मग ती चिडते, भांडते, रागवते, तुला जर मोबाईलमध्येच बघायचं असेल तर मला कशाला बोलावलं, आणि मग मैत्री तुटते. किंवा पत्नीच्या बाबतीत, कुटुंबियांच्या बाबतीत असंच होतं की त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलायला वेळच नसतो. कधीकधी ते काहीतरी महत्त्वाचं सांगत असतात, शेअर करत असतात, काही प्रश्न विचारत असतात, पण हा माणूस हूच्या पलीकडे किंवा कधीकधी हू करण्याचीही तसदी घेत नाही, आपलं डोकं मोबाईलमध्ये खुपसून बसतात. आणि त्यामुळे घरच्या कुटुंबीय मंडळींना प्रचंड अपमानास्पद वाटतं, त्याच्यातनं एक प्रकारचा भावनिक दुरावा निर्माण होतो. मोठ्या माणसांच्या बाबतीत असं घडतं, तर लहान मुलांचं काय होत असेल. आजकाल हाऊस म्हणून अनेक पालक आपल्या मुलांना मोबाईल देतात, किंवा आमची मुलं बघा किती हुशार आहेत, किती त्यांना समजतं, म्हणून हौशीने त्यांना मोबाईल वापरू देतात, पुष्कळदा स्वतःचा फोन वापरायला देतात, किंवा काही जणं गिफ्ट म्हणून मग आपल्या मुलांना महागडे मोबाईल्स विकत घेऊन देतात. मुलांसाठी वेळ नसतो, आणि मग ती खंत, ती अपराधीपणाची भावना की आपण मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही, किंवा मग असं शो ऑफ करणं की पहा माझं माझ्या मुलांवर किती प्रेम आहे, मी त्यांच्यासाठी किती खर्च करतो, त्यांचे किती हट्ट लाड पुरवतो, आणि म्हणून मग मोबाईल भेट देतात. अनेक मुलांना पालकांकडनं सवय लागते की थोडा हट्टीपणा केला, थोडा आक्रस्ताळेपणा केला, रडलं तर आपला हट्ट पूर्ण होतो हे त्या मुलांना समजतं, आणि मग पालक झुकतात आणि मुलांच्या हातात मोबाईल पडतं आणि त्यांना त्याचं व्यसन जडतं. हे फार भयानक गोष्ट सध्या होते आहे. लहान मुलांमधलं मोबाईलचं व्यसन ही फार भयानक गोष्ट आहे. त्या मुलांचं आता बघा, घरातले बहीण भाऊ आहेत, एकमेकांशी खेळत नाही आहे, बोलत नाही आहे, सारख्या आपल्या मोबाईलमध्येच आहेत. ती मुलगी त्या मोबाईलमध्ये वेगवेगळे गेम्स खेळते आहे, चॅटचं बघते आहे, फिल्म्स बघते आहे, तिला प्रचंड आनंद होतो आहे आणि आईवडिलांनाही प्रचंड आनंद होतो आहे, वा 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 वा, माझी मुलगी किती स्मार्ट, माझा मुलगा किती स्मार्ट. अनेक घरांमध्ये तर असं होतं की मुलं, लहान मुलं जेवत नाहीत तर मग त्यांनी जेवण करावं म्हणून टी व्ही सुरू करतात किंवा मोबाईलमधले चित्र त्यांना दाखवतात, आणि मग ते मूल त्या मोबाईलमध्ये बघत असतं आणि आई त्या मुलाच्या नकळत
त्याच्या तोंडामध्ये अन्न कोंबत असते. हे जेवण होत नाही, ही चांगली सवय लागत नाही आणि मग आपली मुलं मोबाईलचे गुलाम बनतात. खूप लहान वयापासून मुलांच्या हातामध्ये मोबाईल जर पडला तर किंवा स्मार्टफोन जर पडला तर ते अतिशय हानिकारक ठरतं. आज जगामध्ये जो अभ्यास झालेला आहे त्यानुसार 2 ते 10 वर्ष वयोगटामधली जवळजवळ 25% मुलांचं आरोग्य या मोबाईलमुळे धोक्यात आलेलं आहे. त्यांना त्याचं व्यसन जडत आहे आणि सतत सतत त्या मोबाईलचा वापर केल्याने त्यांच्या मेंदूच्या विकासामध्ये अडथळा येत जातो. मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याच्या मेंदूचं वजन 333 ग्रॅम असतं आणि साधारणपणे ते मूल 2 वर्षाचं जेव्हा होतं तेव्हा मेंदूचा आकार तिप्पट होतो आणि ही जी वाढ मेंदूची होत असते ती सभोवतालच्या लोकांसोबत इंटरॅक्शनमधनं होत असते. पण याच वयामध्ये इतक्या लहान लहान मुलांना त्यांचं लक्ष डायव्हर्ट करावं, त्यांना जेवण खिलवावं म्हणून किंवा आपल्याला काही काम करायचं आहे तर मग मुलांचा अडथळा नको म्हणून त्यांच्या हातात मोबाईल देऊन देतात आणि मग त्या मुलांच्या मेंदूचा नीट विकास होत नाही, त्याची व्यवस्थित वाढ होत नाही आणि मग ह्या मुलांच्या जीवनामध्ये पुढील जीवनामध्ये सामाजिक, भाषिक आणि आकलनाची कौशल्य त्यांना आत्मसात करणं कठीण जातं. सतत मोबाईलमध्ये असतात, व्यक्तीशी संवाद नसतो, त्यामुळे भाषा ही संवादातून प्राप्त होते. नंतर भाषिक जे असतं ती भाषा यायला पाहिजे. समाजामध्ये इतरांशी इंटरॅक्शन जर झालं तर आपल्याला समाजाचा एक घटक म्हणून वावरण्यामध्ये मदत होते, ते त्यांना जमत नाही. आकलन कौशल्य त्यांचं कमी होतं कारण तुम्ही जेव्हा समाजामध्ये वावरता, घरातल्या लोकांशी बोलता, घरभर फिरता, बाहेर मित्रमैत्रिणींशी खेळता तर समाजामध्ये काय घडत आहे, घरामध्ये वेगवेगळ्या गोष्टी काय घडत आहेत, ही वस्तू अशी का काम करते, ती वस्तू तशी का काम करते, या सर्वांचं आकलन त्यांना होत असतं. पाऊस येतो, विजा पडतात, झाडं मोठी होत असतात, फुलं येत असतात, कळ्या येत असतात, एखाद्या फुलाचा सुगंध असतो, फुलांचे रंग वेगवेगळे असतात, पक्षी दिसत असतात, आकाशामध्ये चंद्र दिसत असतो, ग्रह तारे दिसत असतात, पण ह्या कशाचंही भान त्या मुलांना नसतं आणि त्यामुळे त्यांच्या मेंदूचा विकासच होत नाही. आणि मग लहान मुलांमध्ये खरं म्हणजे खूप क्रियाशीलता निर्माण व्हायला पाहिजे, त्यांची कल्पकता विकसित व्हायला पाहिजे, पण सतत त्या मोबाईलच्या आहारी गेल्यामुळे ते मोबाईलमध्ये जे दिसतं आहे तेवढंच ते बघू शकतात, त्याच्या पलीकडे त्यांचं मन विचार करू शकत नाही, त्यामुळे त्यांच्या कल्पकतेला, त्यांच्या क्रियाशीलतेला दुसरं काही ते करतच नाही. नाहीतर लहान मुलं बघा खटपट खटपट करून काहीतरी शोधत असतात, शिकत असतात, त्यालाच बाधा येते आणि मग ही मुलं अगदी आळशासारखी डप्प्यासारखी बसून असतात, त्यांना स्वतंत्र विचार करता येत नाही कारण सदैव सदैव त्या मोबाईलमध्ये जे सुरू आहे, त्या स्मार्टफोनमध्ये जे सुरू आहे तेच विचार ऐकत असतात, तेच बघत असतात आणि त्यामुळे आपल्या मेंदूने काहीतरी स्वतंत्र विचार करणं ते त्यांना जमत नाही आणि हे त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये, त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये, त्यांच्या शिक्षणामध्ये फार मोठी बाधा ठरू शकते, फार मोठी अडथळा त्याच्यामुळे निर्माण होऊ शकतो. अजून काय होतं की ह्या स्मार्टफोनच्या वापरामुळे प्रत्यक्ष संवाद संपतो, सतत त्या मोबाईलमध्येच बघत असतात आणि त्यामुळे त्यांना इमोशनल क्यूज आम्ही ज्याला म्हणतो, म्हणजे इंटरपर्सनल इंटरॅक्शनमध्ये परस्पर व्यक्तींच्या संबंधातून, सहवासातून, बोलण्यातून एकमेकांचे हावभाव कसे आहेत, त्याची बोलण्याची तो कसा बोलतो आहे, त्याच्यावरनं त्या व्यक्तीचा मूड कसा आहे, त्याच्या भावना कशा आहेत, त्याच्या मनात दुःख आहे, आनंद आहे,
विषाद आहे, खेद आहे, द्वेष आहे, राग आहे, हे मुलांना कळायला पाहिजे. हे इंटरपर्सनल रिलेशनशिपमध्ये हे अतिशय महत्त्वाचं असतं. पण लहानपणापासून सतत मोबाईलमध्ये डोकं खुपसल्यामुळे त्या मुलांना हे समजतच नाही. आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया लॉस एंजलिसमध्ये एक फार मोठा अभ्यास त्यांनी केला आणि त्यांनी दाखवून दिलं की हे 5वी 6वीतली जी मुलं असतात त्यांच्यावरती त्यांनी अभ्यास केला की जी मुलं सतत मोबाईलमध्ये डोकं खुपसून असतात त्यांचा मानसिक भावनिक विकास होत नाही, ते इतरांसोबत संवाद साधू शकत नाही, इतरांच्या प्रती अत्यंत रुक्ष असतात, कोरडे असतात. भाषा ही फक्त शब्दांची नसते, भाषा ही चेहऱ्याची असते, हावभावाची असते, डोळ्याची असते, स्पर्शाची असते. पण हे सारं त्या मुलांना अजिबात ॲप्रिशिएट करता येत नाही. आणि मग लोकांशी संवाद नाही, लोकांशी इंटरॅक्शन नाही, म्हणून त्यांना सोशल स्किल्सच नसतात. म्हणजे समाजामध्ये कसं वावरायचं काहीच त्यांना समजत नाही. घरामध्ये एखादा कार्यक्रम असतो, लग्न समारंभ असतं, जेवण असतं, पाहुणे आलेले असतात, या मुलांचं लक्षच नसतं, ते आपल्या मोबाईलमध्येच डोकं खुपसलेले असतात. कुठे बाहेर जातात, कोणाकडे कधी जेवायला बोलावलेलं आहे, एखाद्या कार्यक्रमात गेले, कधी फॅमिली पिकनिकला जातात, कधी हॉटेलिंग करायला जातात, या मुलांचं कशातच कोणातच लक्ष नसतं. सारखे ते आपल्या मोबाईलमध्ये असतात आणि त्यामुळे ज्याला आपण सोशल इंटरॅक्शन म्हणतो ते त्यांचं ठप्प पडतं. आणि माणसाचं सोशल इंटरॅक्शन होणं हे फार त्याच्या व्यक्तिमत्वाच्या विकासाचं एक मोठं पाऊल आहे. आणि तेच जर लहानपणापासून ठप्प पडलं तर पुढच्या आयुष्यामध्ये ही माणसं एकलकोंडी बनतात, स्वार्थी बनतात, आपल्याच विश्वामध्ये असतात आणि मग त्यांना स्वतःविषयीच एक अपराधीपणाची भावना, न्यूनगंडाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते. आणि इंटरपर्सनल रिलेशनशिपच्या ऐवजी त्यांना स्क्रीन ॲडिक्शन व्हायला लागतं. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मी जे आत्ता सांगितलं की तोंडी भाषेशिवाय इतर जी भाषा असते ती त्यांना आत्मसात करता येत नाही. तर भेटूया तारुण्यभानच्या पुढील भागात एका नवीन विषयासोबत.